तमाशे ऐकल्यानंतर तो वर्ग तमाशा ऐकणाऱ्या परिणामांश इकडे येतच नाही. मग तुम्ही तमाशा करत चांगली गोष्ट आहे, तुमचं कौतुक करा. मला तुमच्या गावाला तमाशा होत नाही मला काय माहिती, पण माझे हरिभक्त परायण माझे प्रेम स्नेही त्यांना म्हणतो मी. महादेव सर त्यांनी सांगितलं काय गावाचं कौतुक एवढं, आणि दुसऱ्यांनी सांगितलं की शाळेमध्ये लहान मुलाचा कार्यक्रम केला, इतकं लोकांनी बक्षीस दिलं, इतकं लोकांनी बक्षीस दिलं, आणि ते सगळं बक्षीस कुठे दिलं, कुठे दिलं सर ते सगळं बक्षीस. महाराज बऱ्याच गावचं, महाराज तुमच्या गावचं एक कौतुक करावं. महाराज किती शाळा सुंदर आहे महाराज, मी एक तास शाळेत बसलो येऊन इथं. काय शाळा महाराज, शिक्षक शिक्षक सुद्धा तसेच आहेत. आणि एक लक्षात घ्या, शिक्षक असा असावा संस्कृतीला धरून सांगणारा शिक्षक असावा व्याकरणला. हो बारकी लेकर महाराज लहान त्याला जसं वळण लावल का आवाला असल्यावर सुद्धा चांगलं राहत. लहान लेकराला संस्कार चांगले करा. महाराज सर तुम्हाला दुरीकडून पुण्य प्राप्त होईल, तुम्हाला पगार मिळते म्हणून शिकवितात ना तुम्ही ती बाजू. पण तुम्ही हिकला भाग घेतला का परमार्थाचा, आई बापाचा, आई वडिला सांभाळा, आईचं दर्शन घ्यायचा, वडिला दर्शन घ्यायचा, तुळशीला पाणी घालायचा, मात्रे माणसाला सांभाळा. ही लेकराला शिक्षक लोक शिकवत नाही. वा जे शिक्षक लोक धार्मिक आहेत ज्याला परमार्थाची जाण आहे ना, ती शिक्षक लोक लेकरी पुढची पुढे बदलते. ऐका ना, हे जाणीव करून देणं फार महत्वाचं लेकरांना. तुम्ही माझ्या बोलण्याकडे बारकाईने लक्ष द्या. मनुष्य जीवन जगत असताना माणसाला भूतकाळाची जाण पाहिजे सर. बरं का सर, माणसाला काय पाहिजे, भूतकाळाची जाण पाहिजे, चालू वर्तमान काळाचं ज्ञान पाहिजे, आणि भविष्य काळाचं भान पाहिजे. भान भूतकाळाची जाण मला आई वडिलांनी कसं सांभाळलं आहे, माझ्या आईनं करंट कुटावर भाकरी केल्या, तिला किती भाजलं आलं, माझ्या बायकोला घ्यायचा आला आता. अरे बघ ना, जाण ठेव ना माझ्या आई वडिलांची. अरे माझ्या देशातल्या लोकांनी प्राणपण लावले, गोळ्या छतीवर जेलले, म्हणून आपला भारत स्वतंत्र झाला, याची बी जाण पाहिजे, आई वडिलांची जाण पाहिजे. आणि हे जाण ठेवून चालू वर्तमान काळामध्ये कीर्तनाला पुढे बसून याच ज्ञान पाहिजे आपल्या जीवनाच. आपण काय जन्माला आलो, कसं जीवन जगत आहोत, कसं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं, कोणाला शरण जायचं, याच काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. आणि एक दिवस असा उजडेल या देहाला काढी लावून टाकायचे. एक दिवस हा देह म्हणजे आपण मरणार आहोत, याची तुम्हाला काय पाहिजे, भान पाहिजे. भान ज्याला भूतकाळाची जाण आहे, चालू वर्तमान काळाचं ज्ञान आहे, आणि चालू भविष्य काळाचं भान आहे ना, तो व्यक्ती बाह्य जीवनामध्ये त्याचा पाय कधी घसरत नाही. विठ्ठल ऐकायला पाहिजे तुम्हाला सोपवट यार, तरुण पिढीला महाराजाचं भान नाही, ज्ञान नाही, जाण नाही, म्हणून बिघडली. माझ्या मुलींना महाराज या ठिकाणी पुढे बसलेत ना महाराज, आपला बाप पुढे बसलाय, आपण कीर्तन ऐकायला बसतो ना महाराज. काय मुलींचा थोडा एखादा पाय घसरला तर बाप सांधीला जाऊन रडतो बुवा. काय दुःख ज्याला मुली, बापाला दुःख द्यायचं, आईला दुःख द्यायचं, रडतात ना. आपल्या मुलीचा मुलाचा जर पाय घसरला ना कुणाला सांगतावी येत नाही, कुणा बोलता येत नाही. याच सगळं कीर्तन म्हणजे काय असतं महाराज, सर्वांगीण जीवनाचा बुद्धीचा विकास करत होतं कीर्तनामध्ये महाराज. मन कलियुगा माझी करावे कीर्तन. कोंबऱ्यांचा अभंग आहे महाराज, म्हणतात याला तयारी लागे माझ्या संबंधाने चला.